मंगळवारपासून घन पारायणास प्रारंभ झाला असून त्यानिमित्ताने प्रभात फेरी काढण्यात आली होती. सतत पडणारा दुष्काळ थांबवण्यासाठी आणि समाजामध्ये सुखशांती नांदावी या उद्देशाने घनपारायण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. हा महोत्सव गारखेडा परिसर येथे घेण्यात येतोय. घनपारायण महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. घनपारायण महोत्सवाच्या जनजागृतीसाठी मंगळवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. या घनपारायणामुळे संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानताम देवा भागमेथा पूर्वे संजानानाम उपासते समानी वागुदि समाना हृदयानि वहा समानम अस्तुवो मनः यथा वस्तु सहासति. या घनपारायणाच्या निमित्तामुळे आपण सगळे एक हृदय संपन्न असोत. कुणीही मतभेद त्यात प्रदर्शित न करो. सगळ्यांची वाणी एकमुखाने एक दिलाने सर्व काम करोत. या ठिकाणी आलेला प्रत्येकजण असूया मुक्त असेल, व्यभिचार मुक्त असेल, तो सगळ्या प्राणीमात्रांच्या हितासाठी कल्याणासाठी झटत असेल. यामुळे या घनपारायणाच्या वलयांमुळे आलेलं दुर्भिक्ष पूर्णपणे हळूहळू दूर होईल असं या वेदपारायणाचं फलस्वरूप आहे. या महोत्सवाचा समारोप हा 25 मार्च रोजी होणार आहे. यावेळी वेदचार्य महेशजी रेखे, विश्वनाथजी जोशी, देवेंद्रजी गढीकर, शुभम जोशी आणि वैभव मांडे यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.